नमस्कार, लातूर नेता न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिनांक 24 मार्च रोजी माझ्या पाठीमागे आपण बघताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फुटाचा पुतळा लातूर मध्ये होत आहे, पण काही विघ्नदोषी लोकांमुळे हा पुतळा होण्यासाठी अडचण निर्माण होते। यामुळेच या ठिकाणी मोठ्या संख्येवर जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे। आपण जाणून घेऊयात या ठिकाणची परिस्थिती काय आहे। या ठिकाणी रात्रीचे 11 वाजून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येवर जनसमुदाय का जमा झालाय त्याचं कारण मी थोडक्यात आपल्याला सांगतो की या ठिकाणी 70 फुटाचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तयार होत आहे। त्याचं अनावरण 13 तारखेला संध्याकाळी होणार आहे। याचबरोबर हा पुतळा बनवण्यासाठी जे निवेदन जे अर्ज द्यावायचा होता महानगरपालिकेला तो अर्ज देण्यात आला, मात्र अर्जावर उल्लेख हा 13 एप्रिल आणि 14 एप्रिल असं दोनच दिवसाचा आहे। त्या एकाच गोष्टीची मर्म धरून महानगरपालिकेने माझं आता महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोलणं झालं, त्यांनी स्पष्ट मला केलं की 13 आणि 14 या दोनच दिवसाची मी परमिशन दिलेली आहे, इतर कोणत्याही दिवसाची मी परमिशन दिलेली नाही। मात्र 70 फुटाचा पुतळा एखाद्या ठिकाणी बनवून आणून या ठिकाणी बसवणं शक्य नाही, कारण या ठिकाणचं शहरामध्ये असलेलं जे अंतर असेल, डिस्टन्स असेल, वाहतूक असेल, या ठिकाणचे जे पोल्स आहेत, लाईटचे तार्स आहेत, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एवढा मोठा पुतळा बाहेर 70 फुटाचा बनवून या ठिकाणी आणून बसवणं शक्य होणार नाही। मग त्याला आडकाटा ठरावा याच भूमिकेतून कदाचित महानगरपालिका केली आहे। आणि या ठिकाणी आज सुरू असलेलं हे जे पुतळ्याचं या ठिकाणी जे बांधकाम सुरू आहे, हे स्टॅच्यू या ठिकाणी तयार होतोय, याला अडथळा निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेने आज आयोजकांना असं सूचित करण्यात आलेलं आहे की आज तुम्ही स्वतःहून या ठिकाणचं जे करत असलेलं काम आहे ते काढून घ्या, 13 आणि 14 तारखेला या दोनच दिवसांमध्ये तुम्ही या ठिकाणी हा पुतळा आणा, अशी भूमिका महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतलेली आहे आणि तसं स्पष्ट त्यांनी केलेलं आहे। तर ते शक्य नसल्यामुळं या कामाला अडथळा निर्माण करत असल्यामुळे या ठिकाणी मोठा जनसमुदाय जमा झालेला आहे। आपण जाणून घेऊयात आपल्या सोबत आहेत साधू भाऊ, काय परिस्थिती? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आता थोड्या म्हणजे 11-11:15 आम्हाला मला थोडक्यामध्ये कळालं की कळाल्यानंतर लातूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70 फुटाचा देखावा, पूर्णकृत पुतळा देखावा या ठिकाणी होणार आहे आणि अर्धवट काम झालेलं आहे। माननीय लातूरचे खासदार सुधाकर संघारे साहेब यांनी स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खिशातून पैशातून हा पूर्णकृत पुतळा शो जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हा देखावा लातूर शहरामध्ये पहिल्यांदाच आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी, कुठल्याही खासदारांनी, कुठल्याही लातूरच्या स्थानिकचे अनेक वेळा झालेत त्यांनी, कुठलेही आमदार मंत्री असतील खासदारातील ह्यांनी या ठिकाणी बैठले नसल्यामुळं, ह्यांनी केले नसल्यामुळं लातूरचे खासदार सुधाकर संघारे साहेबांनी स्वतःच्या पैशाच्या खिशातून घरातून खर्च करून हा मोठा देखावा करत आहे। हे लातूरकराला आनंदाची गोष्ट आहे आणि पहिली वेळेस लातूरमध्ये एवढा मोठा पूर्णकृत पुतळा 70 फुटाचा आणि महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये हा पहिली वेळेस हा देखावा होत आहे। आणि 13 तारखेला या उद्घाटन आहे आणि 14 तारखेला हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे, म्हणजे फुलाचं फूल टाकून अभिवादन करण्यात येणार आहे। तर ही लक्षात येता काही नगरपालिकेचे जे कमिशनर आहेत मित्तल साहेब त्यांचा फोन आला म्हण की काम थांबा म्हणून त्यांचा फोन आल्यानंतर ही काम असं थांबवा असं कमिशनर सामान्य इथं सांगितले कर्मचाऱ्याला, कर्मचारी आले आणि म्हणले की काम थांबवा। काम थांबवायचा विषय नाही, काम कशासाठी थांबवा या कामाची परमिशन घेतलेली आहे आपण। आणि एवढा मोठा आताच पत्रकार साहेबांनी म्हणले की एवढा मोठा 70 फुटाचा पुतळा, 70 फुटाचा पूर्णकृत पुतळा जागेवर करता येत नाही, म्हणजे बाहेरून करून इथं आणावं असं होत नाही। लातूर शहरामध्ये मोठे मोठे तार आपले 10-20 फुटाच्या असं अंतरावर आहेत, आता 70 फुटाचा बाहेरून करून इथं आणायचं म्हणल्यावर होणार नाही, कारण का आपली लातूर काय स्मार्ट सिटी नाही, अंडरग्राउंड वायर बिरे नाही, कारण का 15 फूट गेले की वायर लागतात करंटचे आहेत, ह्याचे आहेत, त्याचे आहेत, त्याच्यामुळं लातूर इथंच या 4-5 दिवसामध्ये पूर्णकृत पुतळ्याचं काम चालू आहे। तरी प्रशासनाला या इथल्या लातूरच्या आमदारांना, लातूरच्या पालकमंत्री साहेबाला, लातूरचे महापौर जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे, लातूरचे SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, लातूर शांत आहे, शांत राहता,
दलित समाजाच्या अनुसूचित जाती समाजाच्या समाजाचं भावनेचे खळू नका, कारण का हे पूर्णकृत पुतळा झालेला आहे, अर्धवट झालेला आहे, हे काम थांबू नका। हिरडोस बोलतो, कारण का वातावरण आता सध्या कळायला कळायला बरोबर या अर्ध्या तासामध्ये लाखो समूह सर्व भीमसैनिक माझ्या माय बहिणी सर्व संघटनेचे अध्यक्ष सर्व भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत, कस काय थांबले म्हणून। तर तुम्हाला सगळ्याला या प्रशासनाला माननीय कलेक्टर साहेबाला व SP साहेबाला या मित्तल साहेबाला कमिशनर साहेबाला विनंती आहे, हे काम पूर्ण होऊ द्या। नंतर पुढे झाल्यानंतर 14 एप्रिल झाल्यानंतर हे पुढली प्रोसिजर करू, काय अडचण असेल तर काय त्याची फी असेल जी आता का राहिली असेल त्याचे सगळे पैसे आम्ही भरून टाकू, कुरांचे सगळे करून टाकू। कारण का गेल्या 15 वर्षापासून लातूरचे भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरणासाठी रस्त्यावर उतरत आहे, आंदोलन करीत आहेत, 15 वर्ष झालं। आता आम्ही साक्षीदार आहेत, सर्व आहेत इथं, सर्व भीमसैनिक आहेत, यांनी आंदोलन केलेले आहेत। 15 वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बजेटसाठी 1 कोटी आले, 1 एवढं आले, तेवढं आले, एवढं आले म्हणून हे आम्हाला सगळ्याला भीमसैनिकांसाठी खेळत आहे। तर लातूरचे खासदार यांनी स्वतःच्या खिशातून करत आहे, तर कुणाला जळायची गरज नाही, कारण का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्याचे आहेत आणि अतिशय सुंदर काम करत आहेत, त्यांचं काम सगळ्यांनी होऊ द्या। एवढी बोलतो, मला हे विचारायचं की या ठिकाणी पक्षाचं राजकारण येतंय असं वाटतंय का? बघा, पक्षाचं आम्हाला काय घेणं देणं नाही, कोणता पक्ष काय आहे, कुणाचा आहे, कोण करले, आम्हाला काँग्रेसचं गेलं नाही, BJP गेलं नाही, ना राष्ट्रवादी कुठल्याच पक्षात गेलं नाही, समाजाचं काम उलं, समाजासाठी देखावा उलला। लातूरकरांनी लातूरकरांना जी बघितली नाही ती लातूरमध्ये होत आहे, ही अतिशय आम्हाला आनंदाची गोष्ट आहे। मी स्वतः बाहेर जिल्ह्यामध्ये बघितलंय, पुण्याला औरंगाबादला हेलिकॉप्टरने महापुरुषाच्या अंगावर फुलं टाकणं ही बाहेर बघितलंय। आज आपण माझ्या स्वतःच्या लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या घराच्या बाजूला तर थोडं मोठं देखा होतं, तर मला एवढा आनंद वाटला, थोडा उत्साह वाटला। तर हु लातूर लोकांना दुखायची गरज नाही, असं तू पक्षाचं राजकारण काय विषय नाही, ती काँग्रेस असू या BJP असू या कुणी असू आम्हाला गेलं नाही। लातूरचे खासदाराचं कितीही कौतुक करा, कमीच आहे, कारण का असे खासदार भेटले नाहीत आणि असे खासदार पुण्याच्याला अजून त्यांनी असं काम करणार आहेत। अजून आमची विनंती आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णकृत पुतळ्याचं काम होणार आहे। महानगरपालिकेनं आतापर्यंत 1 कोटी देतो म्हणले, आंबेडकर पार्कचं शुशोभन केले नाहीत। आता सर्व समाजाच्या वतीनं आमची माझी एक मागणी खासदार सभासमोर सांगतो की स्वतःच खिशातले पैसे घालून नगरपालिकेला भीक न मागता स्वतःच्या खिशात घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचं शुशोभीकरण करा, एवढीच विनंती करतो। काम थांबणार नाही, समाजाच्या वतीनं सांगा की ही परिस्थिती आज निर्माण झाली की आता पुतळ्याचं काम जवळपास 60-70% संपत आलेलं आहे, साधारण 30 तारखेला पूर्ण पुतळा तयार होईल आणि 1 तारखेपासून फिनिशिंगचं काम सुरू होईल। ही परिस्थिती असताना समजा उद्या, जसं मला समजतंय त्याप्रमाणे उद्या आयुक्त येऊन काम थांबवणार आहेत, अशी परिस्थिती आहे, ही जर परिस्थिती उभा राहिली तर आपण समाज बांधव म्हणून काय आपली भूमिका असणार? समाजाच्या वतीनं मी सगळं आता भीमसैनिक सगळं माझ्या माय बहिणी थांबले यांच्या सगळ्याच्या वतीने विनंती करणार आम्ही प्रशासनाला, निवेदन देणार आहे, कारण की समाजाच्या वतीनं उद्या सकाळी 10 वाजता साधू उद्या सकाळी, कारण का एवढं अतिशय चांगलं काम म्हणलेत तर कुणी अडवायचं काम करू नका। एक तर तुमच्यानं होत नाही तर ज्यांनी करलंय त्याला करू द्या, तुमच्यानं जर होत नसलं तर ज्यांनी करलंय त्याला करू द्या, एवढंच विनंती करतो। प्रशासनाने हात जोडून त्याला विनंती आहे की शांतता राहू द्या, कुणाच्याही जातीय दंगल घडायचं असं काही करू नका, कारण का ही प्रशासन आता तर हिंदी दाबो आणत असेल तर भावना दुखवणार, समाजाच्या भावना दुखवणार, काय तर प्रकरण असं घडाव असं प्रश्न असं जर म्हणणं असेल तर आम्ही हे आणून पडणार, कारण काय भीमसैनिक सर्व बाबासाहेबांच्या कायद्याला मानणारे लोक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याला या कायद्याला धरून चालणारे लोक आहेत, प्रशासनाचा डाव आम्ही सर्व भीमसैनिक हाणून पडणार आहे। उद्या कायदेशीर निवेदन देऊन त्याला सर्व भीमसैनिक निवेदन देणार आहेत, कायदा हातात कोणी घेणार नाही, सर्व कायदेशीर चालणार आहेत, बाबासाहेबांनी कायदा लिहिला, कायदेशीर आम्ही पत्र देऊन कायदेशीर आम्ही सगळे करणार आहोत, थोडं बोलतो काम थांबणार नाही। उद्या सकाळी 10 वाजता सर्व जण तिथे जाऊ, महानगरपालिका थोडं बोलतो, जमीन जय भारत। मित्र हो, ही परिस्थिती या ठिकाणी आहे,
ही परिस्थिती असताना मागील अनेक दिवसापासून वर्षापासून मनाला हरकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरणाचा विषय खितपत पडलेला आहे, या ठिकाणच्या पुतळ्याचा विषय खितपत पडलेला आहे, या ठिकाणच्या कंपाऊंड वॉलचा विषय खितपत पडलेला आहे। बऱ्याचदा वारंवार या परिसरामध्ये दारू पिणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला पाहायलाच मिळते, दारूच्या बॉटल्स पाहायला मिळतात, ग्लास पाहायला मिळतात। ही परिस्थिती सगळी असताना या भागामध्ये सुरक्षा रक्षकाची गरज असताना महानगरपालिका याकडे जातीने लक्ष देत नाही का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। महानगरपालिकेला या ठिकाणी सर्व भीमसैनिकाच्या वतीनं भीम जनसमुदायाच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे की महानगरपालिकेनं ज्या दिवसापासून या जागेचं पजेशन घेतलेलं आहे, ज्या पुतळ्याचं काम 70 फुटाच्या पुतळ्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे, या 70 फुटाच्या पुतळ्याचं पजेशनसाठी जी जागा घेतलेली आहे, या जागेचं त्या दिवसापासून जे एकूण भाडं आहे ते भाडं अदा करण्यासाठी सर्व भीमसैनिक तयार आहेत। त्याच्यामुळे महानगरपालिकेनं किंवा येथील प्रशासनाने किंवा येथील या ठिकाणच्या राजकारण्याने या गोष्टीला आडकाटा न आणता सुरळीतपणे या जनसमुदायाचा या समुदायाचा त्यांची इज्जत करून त्यांच्या भावनेची इज्जत करून त्यांना न्याय द्यावा अशी भूमिका या ठिकाणी सर्व जनसमुदाय घेतोय। आपण पाहताय लातूर नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। आमचा जो तक्रार आहे का,